वाशिमच्या आसेगाव पेणमध्ये झालेल्या जोरदार पावसाचं पाणी अनेकांच्या घरात घुसलं. अनेक गरीब कुटुंबांचं यामुळे मोठं नुकसान झालं. आसेगाव पेण इथं महामार्गालगतच्या नाल्यांचं काम कंत्राटदारानं अर्धवट ठेवलं आणि त्यामुळे हे पाणी नागरिकांच्या घरात घुसलं. जिल्हा प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देऊन नाल्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली. अमरावती शहरातही मुसळधार पावसानं हजेरी लावली. अर्ध्या तासाहून अधिक वेळ पडलेल्या पावसानं वातावरणात गारवा निर्माण केला, त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. पश्चिम विदर्भात 32% जलसाठा शिल्लक असल्यानं अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे